कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांनी मस्कमेलनची शेती यशस्वी करून दाखवली आहे कोकणाच्या मातीमध्ये ही शेती तशी दुर्मिळच आहे पण ती होऊ शकते हे डॉक्टर उत्तम कदम आणि त्यांच्या टीमनं दाखवून दिलं आहे नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर यू एस कदम या ठिकाणी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचा आणि महिला शेतकऱ्यांचे विशेष करून आणि बेरोजगार जो कोकणातला जो तरुण जो आहे की ते असता शेतीकडं तो झुकलेला आहे या सगळ्यांचं मी स्वागत करतो आ, आ, मी जलसिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभाग या विभागाचा प्राध्यापक आणि प्रमुख म्हणून काम करतो कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ को दापोली या ठिकाणी आपण बघतो आहे की आपण मस्क बिलॉन म्हणजे खरबुजाच्या आमचं जे, जे संशोधन प्रक्षेत्र जे आहे की ख खरबुजाचं जे संशोधन आम्ही सुरू केलेलं आहे त्याच्यावर आम्ही काम करतो आहे याच्यामध्ये आपण बघतो की सर्वसाधारणपणे आपल्याला खरबुजाची जी शेती जी आहे तर कोकणामध्येही ही दुरापास्त आहे आत्तापर्यंत म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं शास्त्रीय जे संशोधन आहे ते अद्यापर्यंत असं त्या तेवढा भर दिलेला गेलेला नाही आहे प्रत्यक्ष पाहता खरबुजाचं जे पीक जे आहे ते अतिशय जास्त पैसे आणि भरघोस उत्पादन देणारं पीक आहे आणि आपण तो या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे म्हणजे या ठिकाणी एक असा एक समज असा होता की खरबुजाच्या पिकाला फ्लावरिंग होतं फ्रूट सेट होतं परंतु ते फळं राहत नाहीत पण इथं आपण हे सिद्ध केलेलं आहे अचूक तंत्रज्ञान जे आहे ज्याला आपण प्रिसिजन फार्मिंग टेक्निक जे म्हणतो तर त्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण हे सिद्ध केलेलं आहे की या ठिकाणी खरबुजाचं पीकसुद्धा कोकणामध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतं आणि आपण बघू शकता की पाला कमी पण फळं जास्त आणि हे अतिशय स्वादिष्ट असं फळ जे आहे आणि आता काढण्यासाठी तयार आहे आपल्याला एक कल्पना आहे की समजा आपल्याला डॉक्टर सांगतात की दर प्रत्येक माणसाने दोन लिटर पाणी हे प्यायला पाहिजे त्याची आरोग्य चांगलं राहण्यासाठी परंतु आपण दोन लिटर पाणी एका वेळेस पिऊ शकत नाही आणि जर पिलो तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते तर या ठिकाणी आम्ही एक नवीन जे तंत्रज्ञान जे आहे ठिबक सिंचनाच्या मार्फत आपण इथं विकसित करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे की त्याचं नाव आहे की पल्स इरिगेशन सिस्टीम जे ठिबक सिंचन जे आहे म्हणजे समजा एका झाडाला एक लिटर पाण्याची जर आवश्यकता जर असेल आणि काही झाडांना आम्ही एक लिटर पाणी देतो काही झाडांना आम्ही अर्धा अर्धा लिटर दोन वेळेस पाणी देतो मध्ये तीस मिनटाचा इंटरवल देतो काही झाडांना एक लिटर पाणी तीन भागामध्ये वेगून देतो मध्ये दोन तीस तीस मिनटाचे इंटरवल देतो आणि काही झाडांना आपण दोनशे पन्नास एम एल म्हणजे पाव पाव लिटर पाणी हे चार भागामध्ये देतो तीस तीस मिनटा मिनटाच्या अंतराने त्याचप्रमाणे जी पाण्याची जी मात्रा जी आहे त्याच्यावर पण वेगवेगळ्या आपण लेवल्स घेतलेले आहे खताच्या मात्राचं आपण लेवल केलेलं आहे आणि या सगळं जे प्रायोजिक क्षेत्र जे आहे आपण पाण्यात विद्रव्य जे जे आहे त्याच्यातून आपण हे दिलेलं आहे त्याच्या पण मात्र आपण असे विभागून विभागून दिलेले आहे या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्यांना ठिबक सिंचन शींचा, ठिबक सिंचन संच खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागतात आणि म्हणून तो खर्च कमी करण्यासाठी आपण दोन वळीवर किंवा एका वाफ्यावर एकच नळी म्हणजे सिंगल लॅटरल टेक्निक आपण वापरलेला आहे आणि एक लेट एक सिंगल लॅटरल टेक्निक वापरूनसुद्धा त्याची क्वांटिटी किंवा त्याच्या क्वालिटीवर मस्कमेलांच्या कुठल्याही प्रकारे ॲडवर्स इफेक्ट झालेला नाही आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे येऊ शकतं शेतकऱ्यांचा पन्नास टक्के खर्च हा ठिबक सिंचनासाठी वाचू शकतो खताची मात्रा वाचू शकते आणि हे सगळं पीक आपण पेस्ट अँड निश्चित म्हणजे त्याच्यावरचे जे रोग आणि कीड जे आहे याचं पण अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रण केलेलं आहे हे या प्रयोगाचं पहिलं वर्ष आहे आणखी आम्हाला दोन वर्ष याच्यावर काम करावं लागेल परंतु पहिल्याच वर्षी आपण हे सक्सेसफुल करून दाखवलेलं आहे आणि याचा निश्चितपणे जो बेरोजगार तरुण आहे कोकणातला की जो रोजगार मिळण्यासाठी मुंबईसारख्या शहरामध्ये जातो तुटपंच्या पगारावर काम करतो त्याचप्रमाणे आम्ही बाकीचा जो भाजीपाला जो आहे भाजी का, या ठिकाणी तेरा प्रकारचा भाजीपाला घेतलेला आहे फळपिकं घेतलेलं आहे म्हणजे स्ट्रॉबेरी असेल ब्रोकोली असेल भेंडी असेल टोमॅटो असेल ल बारीक मिरची असेल ढोबळी मिरची असेल कॉलिफ्लावर असेल कॅबेज असेल आणि फळ फळामध्ये वॉटरमेलन असेल या सगळ्यांचं आपण शिफारशी दिलेल्या आहेत आणि त्या जॉइंट अग्रोस्कमधून पास झालेलं आहे आणि हेच विकसित तंत्रज्ञान आम्ही इथल्या बेरोजगार जो तरुण आहे विशेष करून महिला शेतकरी जे आहेत आणि शेतकरी वर्ग यांना आम्ही देतो आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की स्ट्रॉबेरीचं जे प्रक्षेत्र जे आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये दो जवळजवळ शंभर एकराच्या वरती गेलेलं आहे आणि एक रुपया तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर जवळजवळ सव्वा तीन ते साडेतीन रुपये इतका निव्वळ नफा होतो ब्रोकोलीमध्ये आपण एक रुपया जर आपण इन्व्हेस्ट केला तर बारा रुपये निवड होतो कलिंगडामध्ये जर आपण एक रुपया जर इन्व्हेस्ट केला तर जवळजवळ साडेतीन चार रुपये आपल्याला निवड पावतो त्याचप्रमाणे कॅबेजमध्ये जर आपण एक रुपया इन्व्हेस्ट केला तर अडीच ते तीन रुपये नफावतो क्वालिफ्लावरमध्ये आपण एक रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर जवळजवळ अडीच ते तीन रुपये नफा होतो आणि अशा प्रकारे आपण हे सगळं त्याचं कॉस्ट इकॉनॉमिक्स वगैरे सगळ्या प्रकारे आपण व्यवस्थित केलेलं आहे आणि पूर्ण पॅकेज म्हणजे राईट फ्रॉम म्हणजे नर्सरी तयार करण्यापासून लागवडीपासून आणि लागवडीनंतरचं जे तंत्रज्ञान जे आहे ते आपण पूर्णपणे विकसित केलेलं आहे आणि डौक, डॉ डॉ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ह्या शिपारस्थिती उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यांनी याचा अतिशय मोठ्या प्रमाणे आ, वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि मला सांगायला आनंद होतो की दापोली विद्यापीठाच्या आजूबाजूचे ज्या महिला वर्ग ज्या आहेत तर त्यांनी त्यांच्या घराच्या बाजूला दोन गुंठे जमीन आहे चार गुंठे जमीन आहे तर वेगवेगळ्या तीन चार प्रकारचं चा भाजीपाला ते लागवडीला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांना चांगले पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे कलिंगडाच्या बाबतीमध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे एकरावर कलिंगडाची लागवड केलेली आहे आणि आपले जे संपर्क शेतकरी जे आहेत तर ते चांगल्या प्रकारचे कलिंगड लागवड करून दापोलीच्या बाजारपे पेठेमध्ये किंवा रत्नागिरी किंवा खेळ किंवा चिपळी या ठिकाणी नेऊन भरघोस असा नफा त्याने मिळवायला सुरुवात केलेली आहे काही लोकांनी त्यांचे जे पारंपरिक जे दुकानं होते ते बंद करून ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून याने हे सगळे पिकं त्यांच्या शेतावर घेतलेले आहेत आणि त्यामार्फतून ते चांगल्या प्रकारे पैसे कमवत आहेत आणि याच्यातून हीच आपली पहिल्यापासूनची धारणा जी होती किंवा जी अपेक्षा होती की इथल्या तरुणाने स्वयंरोजगारासाठी शहरामध्ये न जाता याच कोकणाच्या मातीमध्ये मा कोकणाच्या हवामानामध्ये मा इतकं पोटेन्शियल दडलेलं आहे त्याचा उपयोग करून जी उपलब्ध जमीन असेल त्या जमिनीमधून त्यांना नोकरीपेक्षा निश्चितपणे जास्त पैसे मिळू शकतात केवळ दहा गुंठ्यांमध्ये जरी कोणी मस्कमेलनची शेती केली तर त्याला चाकरीसाठी कोकणाबाहेर जावं लागणार नाही असं विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर संजय भावे म्हणाले शेतीकडे वळून समाधान आणि पैसा या दोन्ही गोष्टी मिळू शकतात असं देखील भावे म्हणाले तर आज आपण बघाल अशा पद्धतीचे चांगले टरबूज अतिशय चांगलं पद्धत आता याच्यावरती मी त्याची टेस्ट नाही आपल्याला दाखवू शकत नाही तर खाल्ल्यानंतर आपल्याला कळली जाते अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय गोड टरबूज आपल्याला याच्यापासून झालेला आहे आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीने फक्त दहा ते वीस टक्के जागा जर तुम्ही ह्यासाठी ठेवलीत तर मी तुम्हाला सांगतो शेती फायद्यात नाही तर इतक्या फायद्यात येईल की जो मुंबई पुण्याला चुकून राहिलेला आमचा जो च चाकरमाणी आहे तो परत भाकरमाणी बा बनायला इकडे येईल आणि मी खात्री देऊन सांगतो की जे जे आता कोरोनामुळे खूप वाईट झालं सगळे म्हणतात वाईट झालंच पण माझ्या दृष्टीने एवढंच चांगलं झालं की जो मुंबई पुण्याला आमचा चाकरमाणी जाऊन थांबलेला होता तो चाकरमाणी आता परत इकडे आला कारण त्याला तिथे त्यावेळेला फिरता येत नव्हतं इथे आला इथे आल्यानंतर त्यांनी शेतीमध्ये वळला आणि शेतीमध्ये वळल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की तिथे जे मिळतं त्याच्यापेक्षा जास्त आपण शेतीतनं काढू शकतो हे हे आता टरबूज वगैरे हे काय दहा हेक्टर वीस हेक्टरवरती करायची गोष्ट नाही एक दहा गुंट्यामध्ये करा आज ह्या विभागाच्या संपर्कामध्ये असलेले संपर्क शेतकरी मला सांगायला अभिमान वाटेल की ते म्हणजे ज्यांनी वीस वीस वर्ष कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे इथे आले इथे यांनी शेती करायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की शेतीतनं त्यांना जास्त उत्पन्न आणि समाधान म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगतो की आयुष्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुम्हाला एक फरक करता यायला पाहिजे संपत्ती आणि समाधान याच्यातला फरक करता आला पाहिजे तर तुम्हाला संपत्ती सगळ्यातनं मिळतं समाधान फक्त या शेतीतनं मिळतं टरबूज सारखी जी पिकं आहेत जी आपल्याकडे आजपर्यंत कोणी घेत नव्हतं राधा मी असं म्हणेन घेत नव्हतं कारण ते येतच नव्हते त्यांचं त्यांच्यावरती फुलं दिसायची पण फळं दिसत नव्हती आज आपण ती फळंही आणू शकलेलो आहोत अशा पद्धतीने आपण चांगली शेती करा आणि उन्नतीकडे जा एवढंच मी सांगेन या प्रयोगामध्ये पी एच डी विद्यार्थी निगडी रमेश याला देखील खूप काही शिकायला मिळालं प्रत्यक्ष शेतावर कशा प्रकारे लोक का काम करतात याचा अनुभव देखील त्याने घेतला मुझे भी डर लग रहा था। सर ने इतना कि डर मत सब आ जाएगा ऐसा सर ने खुद समझाया इसके बारे में मुझे भी बहुत ऐसा लग रहा था की क्या क्रॉप हर कोई बोल रहा था जो भी आता है मैं मैगजम लोग ऐसे ही बता रहे थे कि इधर फ्रूट आएगा नहीं और जो भी रिसर्च हुआ अभी तक फ्रूट वेल वगैरह वाइन डेवलपमेंट होता है परंतु उसका फ्रूट्स डेवलपमेंट नहीं होता और जो भी फ्रूट होता है तो वो पूरी तरह से जल्दी सड़ता है सर अभी तो आप देख सकते हैं एवरेज फ्रूट तो अराउंड सिक्स ग्राम तक देखने को मिलता है सर और जो भी हमारा ट्रीटमेंट के अलग से हलाग अलग अलग इफेक्ट भी देखने को इधर मिलता है सर जो भी पल्स का होगा इरिगेशन का और फर्टिगेशन का सर और बहुत सारी चीजे है जो चीज़ें रियलिटी में फार्मर्स के लिए डिफिकल्टी क्या प्लांट की कैसा बिहेवर क्लाइमेट के ऊपर क्या इफेक्ट पड़ता है ये सब हमें देखने को इधर मिला है सर मस्कमेलनची शेती जर कोकणातील शेतकऱ्यांनी आत्मसात केली तर त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांनी हा प्रयोग करून बघायला काहीच हरकत नाही व्हिड जर्नलिस्ट फैसल काझी सह मुश्ताक खान माय कोकण दापोली माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा